त्या भागाचे स्त्री आणि पुरुष दोन भाग झाले, त्याच्यामधून पृथ्वी भगवंताचा जन्म झालेला आहे। पृथ्वी भगवान की जय। त्याच राजाच्या वंशामध्ये पुढे भरत राजाची कथा आलेली आहे। वृषभदेव यांच्या पोटी भरत राजाचा जन्म झालेला आहे, वंश आहे। वृषभदेवाने सांगितलं आपल्या पुत्रांना, मुलांना सांगितलं की वनामध्ये जा, तप करा। सगळे मुलं वनामध्ये गेले, तप करू लागले आहे। पण वृषभ भगवंताला वाटलं, देवांना वाटलं की राज्य चालवण्याकरता कोणीतरी मुलगा असला पाहिजे। भरत राजाला म्हणतात की बाळा, तू या राज्याचा सांभाळ कर। ठीक आहे बाबा, काही हरकत नाही। त्या ठिकाणी भरत राजा राज्य करू लागलेला आहे, राज्य सांभाळू लागलेला आहे। पण त्या भरत राजाला कळलं पुढे चालून की आपण कितीही धन कमवलं आपल्या बरोबर येणार नाहीये। ज्यांच्यासाठी आपण राबराब कष्ट करतोय ते आपल्या बरोबर येणार नाहीये, असं ज्ञान त्या ठिकाणी भरत राजाला झालं। म्हणून त्या भरत राजाने महिला मंडळ सर्व राजाचा त्याग केला, वनामध्ये निघून गेलेले आहे। कशा करता? तप करण्याकरता, भजन करण्याकरता। ऐका, त्या भरत राजाने कुणाकुणाचा त्याग केला? सात्विक मुलं होती भरत राजाला, चांगले विचाराची मुलं होते, तरी सुद्धा भजन करण्याकरता, तप करण्याकरता त्या ठिकाणी भरत राजाने सर्व मुलाचा त्याग केला। एवढंच नाही तर धनाचा देखील त्या भरत राजाने त्याग केलेला आहे। तो राजा होता राजा, त्याच्या घरी धनाची कमी नव्हती, तरी सुद्धा धनाचा त्याग करून वनामध्ये गेलेले आहे। कशा करता? नामचिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता। त्या भरत राजाला माहिती होत, देवानी एवढं सुंदर शरीर दिलंय ना, फक्त संसार करण्याकरता नाही, त्याच भजन करण्याकरता। देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा। तुया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा तुया देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा। सर
सरका पुढे पुढे सरका महिला मंडळ. हॅलो तर ढोलकीला तुम्हाला जरा हॅलो 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 घ्या बसून घ्या बोलू नका. नाही तर आम्ही एक काम करतो, आम्ही थांबतो 10 मिनिटं देतो तुम्हाला बोलून घ्या. सरका पुढे पुढे सरका. सरका ना पुढे सरका ना. हे पुरी नो हे सरक पुढं सरक इकडे इकडेच वाण थोडं थोडं सरका. मोकळं बसा मोकळं. पुरुष मंडळी काही एवढी येत नाही इकडं. सरका सरका इकडं जास्त गर्दीत बसल्या की ते झोपा घेतात. त्या भरत राजाला कळालंय तो या झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा. देव दिला देह भजन गोमट्टा देव दिला देह भजन गोमट्टा. म्हणून भरत राजाने सर्व राजाचा त्याग केला, मुलांचा त्याग केला, धनाचा त्याग केला. एवढंच नाही महिला मंडळ ऐका, त्या भरत राजाची पत्नी सुद्धा चांगली होती, सात्विक विचाराची होती. पण त्या पत्नी पत्नीचा सुद्धा भरत राजांनी त्याग केला. महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या मावशांनो. तुम्ही गप राहता का? हाणू हाणू घेऊ मी आता तेवढंच राहिलं आता. त्या भरत राजाची पत्नी ऐका एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. सुंदर असून सुद्धा भरत राजाने परमार्थ करण्याकरता तप करण्याकरता पत्नीचा देखील त्याग केला. तुम्ही म्हणताल भरत राजाची पत्नी किती सुंदर होती ऐका, जसं तुम्ही आज नटून आलात ना तशी सुंदर दिसत होती. भरत राजाची पत्नी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. ज्या झाडाला कधी पानं येत नाही बर का बाबा, ज्या झाडाला कधी पानं येत नाही, फुलं येत नाही, फळं येत नाही, त्या झाडाखाली जर भरत राजाची पत्नी गेलीच योगयोग बाबा, तर त्या झाडाला आपोआप पानं लागायची, आपोआप फळं लागायची, आपोआप फुलं लागायची. एवढी सुंदर होती भरत राजाची पत्नी. आणि आपल्या बायका कपाशीत गेले तर सारे पाते गळते. पण मी आपल्या शेवगळ गावाचं काहीच सांगत नाही बरं. आपल्या महिला मंडळ विचारानेही सुंदर आहे आणि दिसायलाही सुंदर आहे आणि मंच तर खूपच मोठे आहेत बरं का. म्हणून मला सांगायचं भरत राजाची पत्नी एवढी सुंदर असून देखील त्या भरत राजाने पत्नीचा त्याग केला. वनामध्ये गेले, नामचिंतन करत होते, भजन करत होते. पण ऐका स्नान करून वरती आले की डोळे लावून तप करावं, नामचिंतन करावं, त्या देवाला आठवावं. एका दिवशी स्नान करण्याकरता त्या ठिकाणी भरत राजा नदीवरती गेलेले आहे.
स्नान करत असताना समोर पाहिलं तर हरणीचा कळप पाणी पित होता। पाणी पिता पिता वाघाची डरकाळी ऐकली। आडनावचे वाघ नाही बर का, इथं कोणी आहे का वाघ? वाघ तुमच्या गावात आहे का? आडनाव, मी आडनावचे वाघ म्हणत नाही बर, नाही तर काही काही लोकांना आडनावाचा सुद्धा खूप अभिमान असतो। एक बाबा गावामध्ये आले की रोज याला खालीवर बोल, त्याला खालीवर बोल, याला खालीवर बोल, त्याला खालीवर बोल। मी म्हटलं का हो बाबा, सारखं तुम्ही याला खालीवर बोलता, त्याला खालीवर बोलता, असं का बरं? तेव्हा बाबा मला म्हणू लागले, ताई माझं आडनाव वाघ आहे म्हणे। वाघ काय वाघ आहे म्हणे। तर मग मी म्हटलं का हो बाबा, घरी गेल्याच्या नंतर गपचूप का बसतात, शांत का बसतात? बाबा मला म्हणू लागले, वाघावरती घरी गेल्यावर दुर्गा देवी बसती ना, ते तर जाऊ द्या म्हणे ताई, माझी पत्नी आहे ना, तिच्या माहेरचं आडनाव वाघ मारे आहे, त्याच्यामुळे मला शांत बसावं लागतं। म्हणून मी तुम्हाला आडनावाचं वाघ म्हणत नाही, सांगत नाहीये, खरोखरचा वाघ त्या ठिकाणी आलेला आहे। त्या वाघाची डरकळी ऐकली, हरणी घाबरल्या, हरणी पळू लागल्या। पळता पळता त्या ठिकाणी एका हरणाचा गर्भपात झालेला आहे। जे हरणाचं पिलू होतं, पाडास होतं ना, त्या नदीच्या पाण्यामध्ये वाहू लागलं। या भरत राजाला दया आली, त्या पिलाला उचलला, आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आलेले आहे। त्या हरणाच्या पिला करता रोज चारा आणावा, पाणी आणावं, प्रेमानं त्याच्या अंगावरतून हात फिरवावा आणि तप करण्याकरता बसावं। मला सांगा, या भरत राजाने तप करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता कुणा कुणाचा त्याग केला होता? कुणा कुणाचा त्याग केला होता? सर्व राजाचा त्याग केला होता, धनाचा त्याग केलेला आहे, पत्नीचा त्याग केलेला आहे। एवढंच नाही तर मुलं सात्विक विचाराचे होते, मुलांचा देखील त्या ठिकाणी भरत राजांनी त्याग केलेला आहे। पण आज तोच भरत राजा हरणीची सेवा करतोय। एका दिवशी काय झालं ऐका, भरत राजा तप करण्याकरता बसलेले आहेत, पण मनामध्ये विचार येऊ लागला। त्या भरत राजाचं मन जे होत ना, त्या हरणीच्या पिलामध्ये गुंतलेलं आहे। हळू हळू या आजी, बस बस आजी, बस बस इथंच बस, बस बस। भरत राजा तप करण्याकरता बसले की मनामध्ये विचार यायचा, हे हरणाचं पिलू आपल्याला एका ना एका दिवशी सोडून जाणार का? ते हरणाचं पाडस आहे, पिलू आहे, पण माझं मन त्या हरणाच्या पिलापाशी गुंतलेलं आहे। तप करण्याकरता बसले की हरणाचं चित्र समोर यावं, देवाचं भजन करायचं सुचत नव्हतं, हे हरणाचं पिलू।